अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांच्या घरी देखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जातोय. खेळीमेळीच्या वातावरणात देशपांडे कुटुंबाने गणरायाचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आज विविध घरांमध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे. मी आता पुण्यातील मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांच्या घरी देखील आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अगदी साध्यापणानं हा गणेशोत्सव साजरा होत असला तरी आनंद मात्र द्विगणित झालेला आहे. खरं तर आपण बघतो की विविध ठिकाणी आज गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि हे आगमन होत असताना त्याला कोरोनाची किनार आहे आणि याच कोरोनाची किनार असलेल्या विविध ठिकाणी गणेशोत्सव मात्र अगदी त्याच उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे. आणि पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं तर अगदी दिमागदार अशा पद्धतीचा गणेशोत्सव असतो. मात्र यंदाच्या वर्षी त्याचं रूप काहीसं बदललं आहे आणि या सगळ्या कोरोनामुळे घरगुती गणेश बाप्पा जे आहे त्यांना असं विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आपल्यासोबत दोन्ही अभिनेत्री आहेत. आज गणेशोत्सव साजरा करत असताना वेगळी भावना आहे ती म्हणजे कोरोनाची भीती आणि आनंदोत्सव साजरा करत असताना घरांमध्ये असलेलं वातावरण काय सांगा. यावर्षीचं आमचं डेकोरेशनच पुरेसं बोलकं असं मला वाटतं, कारण ज्या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक वापरल्या पाहिजेत त्या म्हणजे किंवा लावल्या पाहिजेत ते म्हणजे झाडं, जे ज्याच्यामुळे सगळा बॅलन्स बिघडतोच आहे. म्हणजे जे खाल्लं पाहिजे ते खात नाही होत आणि सगळ्या गोष्टींचा आपल्याला सामना करायला लागतोय. तर यावर्षी बाकी बाहेरून काही नाही, फक्त फुलं आम्ही आणली आणि आमच्या घरातल्याच कुंड्यांची सजावट केलेली आहे. आणि आपण बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो, त्यामुळे आम्हाला असं नक्की वाटतंय की बाप्पा आलाय, त्याच आनंदाने त्याचं आगमन झालेलं आहे आणि त्याच प्रेमाने स्वागत केलं आहे. पण प्रार्थना एवढीच आहे की जाताना करोनाला सुद्धा म्हणजे त्याचं सुद्धा विसर्जन व्हावं बाप्पा बरोबर. आय होप यावर्षी गणपतीच्या विसर्जनाबरोबर करोनाचं सुद्धा विसर्जन आणि सगळ्या वाईट गोष्टींचं विसर्जन व्हावं. थँक्यू. आणि तुम्हाला दोघींनाही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा जी 24 तासच्या, जी मराठीच्या, जी युवाच्या, समस्त जी परिवाराच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आपण बघतोय की विविध ठिकाणी अशाच उत्साहानं अगदी गणपती बाप्पाचं आगमन केलं जात आहे आणि या सगळ्या काळात आनंद जो आहे तो द्विगुणित केला जातोय. आपण आत्ता होतो देशपांडे कुटुंबाच्या घरी. अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी गणरायाचं आगमन झालंय आणि दोन्हीही अभिनेत्री अगदी विविध माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचंच अनुकरण करत आज आपण या गणपती बाप्पाचं स्वागत करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांगोरसह किरण ताजणे, झी मीडिया, पुणे.